विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जालन्यातील पानशेंद्रा येथील दुहेरी हत्याकांड विरोधात समाजाच्या वतीने दुहेरी हत्याकांडातील पीडित मयत प्रदीप बोर्डे, राहुल गौतम बोर्डे यांना न्याय मिळण्यासाठी व या हत्याकांडातील आरोपींना अटक होण्यासाठी आवाज उठून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी विजय लहाने यांनी केली आहे. त्यातील काही आरोपी अजूनही अटक नसल्यामुळे ते मला नुकसान पोहोचवण्याचा निर्धार करत आहेत. मागील दुहेरी हत्याकांड घटनेच्या काही दिवसांपासून काही संशयास्पद 20 ते 25 अज्ञात लोक मध्यरात्री बॅटरी घेऊन माझ्या शेतामध्ये फिरताना दिसून आले. अशा आशयाचे निवेदन विजय लहाने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले. घरी कुटुंबीय आहेत, त्यामुळे लहाने यांना पोलीस संरक्षणाची अत्यंत गरज आहे. पोलीस संरक्षण मिळावे यासाठी विजय लहाने यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आम्ही सन्मान्य SP कार्यालयामध्ये गेलो होतो. SP साहेबाला आम्ही आज जाऊन निवेदन दिलेलं आहे. सदरी जे पाणीशेंद्रा गावाचं जे दुहेरी हत्याकांड प्रकरण आहे, त्या प्रकरणामध्ये ते प्रकरणाला वाचा होण्याचं काम आम्ही वंचित बहुजन आघाडी व दलित कार्यकर्त्यांनी व दलित संघटनेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये माझ्या जीवास धोका आहे असे निवेदन आम्ही आज SP साहेबाला दिलेलं आहे. मी जालन्यापासून 18 किलोमीटर अंतरावर राहतो आहे आणि गावापासून ज्या 18 किलोमीटरवर माझं गाव आहे त्या गावापासून सुद्धा मी 3 किलोमीटर अंतरावर राहतो आहे आणि माझ्या आजूबाजूला कुठलाही वस्ती नाही व कुठलंही घर नाही. त्यानंतर मी व माझी पत्नी व माझे 2 मुलं व माझे आई व वडील, माझ्या वडिलाचा आणि आमचा राहायचा अंतर ती 1 किलोमीटरचं आहे शेतामध्ये आणि आजूबाजूला सगळं गायरान जमीन आमच्या शेताला लागून गायरान जमीन आहे आणि त्यानंतर फॉरेस्ट विरी आहे. आम्हाला तिथं भीतीचं वातावरण झालेलं आहे. माझ्या आई वडील म्हणतात की जेव्हापासून तुम्ही या प्रकरणामध्ये हात घालला पानशेंद्रेच्या या दुहेरी हत्याकांड प्रकरणात, तेव्हापासून कोणीतरी 10 ते 20 लोक येऊन आपल्या शेताच्या परिसरात हिंडत आहे. रात्री 12 ते 2 सुमारामध्ये 20 ते 25 लोक बॅटरी मारत आहे. मला त्यांना 2 दिवस सांगितले नाही. जसं मला त्यांना सकाळी सांगितलं की बाबा तू या प्रकरणापासून अंतर ठेव, जसं पानशेंद्राला प्रकरण घडतात तसं माळशेंद्राला घडू शकतं असे माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं. त्यानंतर मी आज तसंच आलो आणि SP साहेबाला मी निवेदन दिलं. त्यानंतर मी तालुक्याचे PI लवकरे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून मी निवेदन दिलेलं आहे. त्यांना माझा जॉब लिहून घेतलेला आहे. मी मेहरबानी करून या प्रशासनाला असं सांगू इच्छित आहे की जसं प्रकरण पानशेंद्र्याला घडलं तसं प्रकरण माळशेंद्र्याला घडू नये. मी माझी मिसेस या माळशेंद्रा गावची ओपनच्या जागेवर EC सरपंच आहे. काही लोकांना ते पण घटकत आहे याच्या पाठीमागं. जसे काही पानशेंद्र्याला प्रकरण घडलं तसं माळशेंद्रा घडू शकतं अशी माझं संशय आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मी त्या परिवाराला जे बोर्डे कुटुंब आहे त्यांना मी न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत आहे. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.